आज लेक्चर आपलं इंटिग्रल कॅल्क्युलस या पेपरवरच आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अजून थोडं आपण इंट्रोडक्शनच घेतोय. तर आज इंटिग्रेशन बद्दलचे जे काही रूल्स आहेत, तर ते आपण रूल्स आणि फॉर्म्युले ते आपण एक दोन लेक्चरमध्ये पाहिले, म्हणजे याच्या आधीच्या आणि त्याच्या आधीच्या दोन लेक्चरमध्ये त्याचे रूल्स वगैरे आपण पाहिले. तर आज काही इंटिग्रेशनचे काही ट्रिक्स आहेत किंवा काही आणखीन रूल्स आहेत, तर त्या रूलचा ॲक्च्युली उपयोग कसा करायचा, तर ते आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा आपल्याला पुढं यूज होणार आहे. जे तुम्हाला 12वीला तुम्ही शिकलेलंच आहात, तर ते आता आपण थोडंसं त्याच्याबद्दल थोडंसं रिव्हिजन घेऊया. आता इंटिग्रेशनमध्ये हा सतत आपल्याला हा रूल यूज होतो की या ठिकाणी हा रूल कसा आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एस डिवाइडेड बाय एफ ऑफ एक्स डी एक्स, असं जर सिच्युएशन असेल म्हणजे इथं न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिनॉमिनेटरला एखादं फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं न्यूमरेटरला आहे, अशी जर सिच्युएशन असेल तर या ठिकाणी माझं डायरेक्ट आन्सर काय येतं, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर हा रूल, तर ह्या रूलच्या म्हणजे एक प्रॉपर्टी आहे किंवा हा रूल आहे, हा आपण त्याचा यूज कसा करायचा, तर ते आपण आता शिकूया. आता ह्याचं एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स डिवाइडेड बाय कॉस एक्स डी एक्स, हे एक्झाम्पल बघा. आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला माहितीच आहे की कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साईन एक्स आहे, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय करू, ऍडजस्टमेंट करू. आता इथे डिनॉमिनेटरला कॉस एक्स एज इट इज आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं मायनस साईन एक्स, म्हणजे आपण इथं मायनस साईन ऍडजस्ट केली आणि इथं बाहेर मायनस साईन केली म्हणजे बॅलन्स करण्याकरता इंटू डी एक्स. तर आता ही सिच्युएशन कशी आहे बघा, आता आय इज इक्वल टू हे मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता हे एफ डॅश एक्स झालं वरती ठीक आहे आणि खाली एफ ऑफ एक्स, म्हणजे कॉस एक्स साठी डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साईन एक्स, डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर काय, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार, लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी, म्हणजे हा रिझल्ट यूज करून डायरेक्टली असा आन्सर आपल्याला मिळणार आहे प्रॉपर्टीचा यूज करून. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल बघा या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी समजा डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सेव्हन आहे आणि न्यूमरेटरला टू एक्स प्लस फाईव्ह आहे अशा पद्धतीने काय, तर इथे डायरेक्टली आपण इंटिग्रेशन त्याचं करू शकतो. तर इथं डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सेव्हन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं न्यूमरेटरला आहे एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस फाईव्ह, तर याचा डायरेक्टली आन्सर काय येणार, तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, आता इथं एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सेव्हन झालं, तर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सेव्हन प्लस सी, तर अशा रीतीने याचं डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळतं. आणखी एक एक्झाम्पल बघा, आर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, समजा या ठिकाणी एक्स साईन एक्स आहे आणि त्या न्यूमरेटरला एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स आहे डी एक्स, अशा पद्धतीने इथं सिच्युएशन आहे. आता आपल्याला माहिती या ठिकाणी एक्स साईन एक्स म्हणजे जर आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स साईन एक्स घेतलं, तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय, इथं प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करायचा, एक्स एज इट इज साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साईन एक्स एज इट इज आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन ई, म्हणजे फर्स्ट फंक्शन एज इट इज ठेवायचं सेकंड फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन एज इट इज ठेवायचं फर्स्ट फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह, तर हे यूज करायचं. म्हणजे या ठिकाणी सिच्युएशन कशी आहे, तर इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स प्रमाणे आहे, तर हे जर उत्तर काय येणार, डायरेक्टली ही प्रॉपर्टी यूज करून लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय, लॉग ऑफ एक्स साईन एक्स प्लस सी, तर अशा रीतीने इंटिग्रेशन या ठिकाणी ही प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायला, तर ही प्रॉपर्टी महत्वाची आहे, तर ती आपल्याला कधीही यूज होऊ शकते, म्हणजे आम्ही इंटिग्रेशन सोडवताना किंवा इंटिग्रल कॅल्क्युलस पेपरमध्ये ही प्रॉपर्टी सतत यूज होऊ शकते. आता नंतर दुसरी प्रॉपर्टी या ठिकाणी कोणती आहे, तर याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स डिवाइडेड बाय रूट एफ ऑफ एक्स जर असेल डी एक्स, तर त्याचं डायरेक्टली आन्सर काय येतं, टू रूट एफ ऑफ एक्स प्लस सी, टू रूट एफ ऑफ एक्स प्लस सी,
तर या ठिकाणी ही प्रॉपर्टी बघा इंटिग्रेशन ऑफ f dash x divided by f of x is equal to 2 under root of f of x plus c. आता फॉर एग्जांपल या ठिकाणी I is equal to integration of या ठिकाणी समजा cos x आहे upon under root of sin x आहे असे टाइपची सिच्युएशन आहे. तर या सिच्युएशन मध्ये आता इंटिग्रेशन इथं खाली sin x आहे आणि वरती इथं म्हणजे root sin x आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे cos x. तर या ठिकाणी ही सिच्युएशन आहे या प्रॉपर्टी नुसार डायरेक्टली म्हणजे root f dash x upon root f of x प्रमाणे तर याचा डायरेक्टली आंसर काय येणार 2 root f of x plus c. f of x म्हणजे काय sin x plus c 2 root sin x plus c. तर ही अशी यूज करायची प्रॉपर्टी. तर हे सर्व बेसिक कन्सेप्ट आहे. त्यानंतर दुसरी एक एक्झाम्पल बघा इंटिग्रेशन ऑफ आता नंतर f dash x आहे म्हणजे समजा या ठिकाणी आपण root 5x square plus 7x plus 3 आणि वरती इथं 10x plus 7 dx. आता बघा या ठिकाणी f of x म्हणजे काय झालं रूट मधलं जे फंक्शन आहे तर ते 5x square plus 7x plus 3 आणि याचा डेरिव्हेटिव्ह इथं 10x plus 7 इथं आहे न्यूमरेटरला. तर इथं डायरेक्टली आंसर काय i is equal to log 2 root f of x plus c म्हणजे ix square plus 7x plus 3 plus c अशा पद्धतीने डायरेक्टली आपल्याला आंसर मिळेल. तर हे प्रॉपर्टी यूज करायचे. आणखी एक एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात येईल आता i is equal to integration of या ठिकाणी समजा रूट मध्ये x cos x आहे आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथे वरती x minus x sin x plus cos x dx. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी समजा f of x is equal to x cos x आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी f dash x is equal to बघा x as it is cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x plus cos x as it is आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हा f dash x झाला. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी न्यूमरेटरला आहे आणि हे रूट मध्ये तर त्यामुळे या प्रॉपर्टी मध्ये यूज करून आपल्याला काय मिळेल तर या ठिकाणी 2 रूट f ऑफ x प्लस c म्हणजे 2 रूट x साइन x कॉस x प्लस c. तर अशा रीतीने ही प्रॉपर्टी या ठिकाणी लक्षात ठेवायची. ही दुसरी प्रॉपर्टी आणि ही पहिली प्रॉपर्टी म्हणजे ही एक आणि ही एक अशा ह्या प्रॉपर्टीज थोड्याशा यूज आपल्याला होत असतात सतत तर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर हे लक्षात घ्या. आता नेक्स्ट आणखी एक रूल जो आपल्याला यूज होईल बघा तर तो आहे ही एक प्रॉपर्टी इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x इनटू f ऑफ x प्लस f डॅश x dx इज इक्वल टू e रेस टू x f ऑफ x प्लस c. तर ही प्रॉपर्टी आहे. ही पण महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये पहिले आपण काय दिलेलं आहे ते समजून घेऊ. आता इथं e रेस टू x आहे. e रेस टू x असणं खूप महत्त्वाचं आहे. कंपल्सरी e रेस टू x नसेल तर ही प्रॉपर्टी यूज करता येत नाही. तर e रेस टू x असायला पाहिजे. नंतर f of x म्हणजे एखादं फंक्शन असायला पाहिजे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह f dash x त्याच्या पुढे असला पाहिजे. तर असं जर सिच्युएशन असेल तर याचा डायरेक्ट आन्सर काय येतं e रेस टू x f of x plus c. तर हे त्याचा आन्सर आहे. आता ह्याचं एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी I is equal to integration of e रेस टू x into bracket x सिंपल एक्झाम्पल घेतो तर या ठिकाणी sin x प्लस कॉस एक्स डी एक्स. तर आता इथं बघा तुम्ही ही प्रॉपर्टी ही जी प्रॉपर्टी वरती दिली तर ह्याची ही हा प्रॉब्लेम आपला काय करा कम्पेअर करा. तुमच्या लक्षात येईल इथं ई रेस टू एक्स आहे एफ ऑफ एक्स चा जागी कोण आहे साइन एक्स आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस एक्स इथं पुढे आहे. तर ह्याचा आन्सर डायरेक्ट काय येणार आय इज इक्वल टू ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय साइन एक्स प्लस सी. अशा पद्धतीने जर डायरेक्टली आपल्याला आन्सर इथं मिळेल. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी
इंटीग्रेशन ऑफ e रेस टू x इनटू tan x प्लस sec स्क्वायर x प्लस c sec स्क्वायर x प्लस x dx अशा पद्धतीने आहे. तर बघा तुमच्या लक्षात आलं या ठिकाणी f ऑफ x e रेस टू x तर आहे, f ऑफ x म्हणजे tan x आहे आणि f डॅश x म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे sec स्क्वायर x dx आहे. तर f ऑफ x प्लस f डॅश x अशी सिच्युएशन आहे, त्यामुळे तुमचा आंसर काय येणार काय येईल ही प्रॉपर्टी यूज करून e रेस टू x f ऑफ x म्हणजे tan x प्लस c अशा पद्धतीने जर डायरेक्ट आपल्याला आंसर इथं मिळतो. तर ही प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. आणखी एक एक्झाम्पल बघा, तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी e रेस टू x इनटू log x प्लस 1 अपॉन x dx. तर या ठिकाणी बघा e रेस टू x तर आहे, f ऑफ x म्हणजे कोण आहे log x आहे आणि f डॅश x म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 1 अपॉन x आहे. तर याचं उत्तर काय येणार, I इज इक्वल टू e रेस टू x इनटू f ऑफ x म्हणजे log x प्लस c. तर ही एक प्रॉपर्टी आपल्याला यूज होणार आहे सतत पुढे, तर ती लक्षात घ्या. आता त्यानंतर पुढचं जे आहे इंटिग्रेशन मध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे यूज होतं आणखी, तर ते इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा रूल जो या ठिकाणी तुम्हाला आता थोडस त्याचं रिव्हिजन मी घेणार आहे. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये किंवा प्रॉडक्ट रूल ऑफ इंटिग्रेशन पण त्याला म्हणतात, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता हा रूल कसा आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स म्हणजे जसं डेरिव्हेटिव्ह घेताना दोन प्रॉडक्ट दोन फंक्शनच्या गुणाकाराचा रूल जो डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे, जो डेरिव्हेटिव्ह मध्ये अगदी सिंपल रूल आहे की फर्स्ट फंक्शन ऍज इट इज सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. पण इंटिग्रेशन मध्ये हा रूल थोडासा वेगळा आहे. आता इंटिग्रेशन मध्ये कसं आहे की यू आणि व्ही, यू म्हणजे फर्स्ट फंक्शन झालं, व्ही म्हणजे सेकंड फंक्शन झालं, तर हा रूल काय सांगतो आपल्याला यू ऍज इट इज ठेवायचं इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, नंतर इथं मायनस इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी डी यू बाय डी एक्स म्हणजे इथं आणि इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स आणि हे मेन ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याचं इथं डीएक्स म्हणजे त्याचा डीएक्स इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स अशा पद्धतीने हा रूल या ठिकाणी यूज करायचा. म्हणजे इथं यू म्हणजे फर्स्ट फंक्शन, व्ही म्हणजे सेकंड फंक्शन, तर हा रूल यू म्हणजे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचं इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, व्ही म्हणजे सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन मायनस डी यू बाय डी एक्स म्हणजे पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स म्हणजे सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन इंटू डीएक्स. तर अशा रीतीने हा रूल लक्षात ठेवायचा. आता आणखी एक ह्याच्यामध्ये आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो हा रूल डायरेक्ट यूज करतो, म्हणजे फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन आपण कुठलं पण कसं पण यूज करतो. पण इंटिग्रेशन मध्ये तसं नाही, इंटिग्रेशन मध्ये हा रूल यूज करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे जे दोन फंक्शन आहेत तर ते एल आय ए टी ह्या रूल याप्रमाणे अरेंज करावं लागते, म्हणजे अरेंज द फंक्शन, अरेंज द फंक्शन बाय लेटर एल आय ए टी ई सी त्या लेटर प्रमाणे अरेंज करायचे. आता ह्याच्यामध्ये एल म्हणजे काय तर लॉगरिथमिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन फॉर एक्झाम्पल लॉग एक्स सारखं, नंतर आय म्हणजे काय तर इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल साईन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स एटसेट्रा या टाईपचं, नंतर ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे एक्स सारखं, एक्स स्क्वेअर सारखं, टू एक्स सारखं वगैरे, तर हे अल्जेब्रिक फंक्शन. त्यानंतर टी म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे उदाहरणार्थ साईन एक्स, कॉस एक्स वगैरे यासारखं, टॅन एक्स, सेक एक्स वगैरे, तर हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झालं. ई म्हणजे एक्सपॉनेन्शियल फंक्शन, एक्सपॉनेन्शियल
फंक्शन एक्सपोनेंशियल फंक्शन म्हणजे e रेस टू x झालं a रेस टू x झालं या टाइपचं एक्सपोनेंशियल फंक्शन झालं म्हणतात तर हे एक्सपोनेंशियल फंक्शन या ठिकाणी अरेंज करायचं आता c म्हणजे तुम्ही c म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन आता कधीकधी आपल्याला कॉन्स्टंट या ठिकाणी घ्यावा लागतो शक्यतो 1 हा कॉन्स्टंट घ्यावा लागतो काही काही इंटिग्रेशन काही इंटिग्रेशन सॉल्व करताना 1 हे या ठिकाणी आपल्याला मुद्दाम घ्यावा लागतो मुद्दाम म्हणजे रूल यूज करण्याकरता फर्स्ट फंक्शन म्हणजे काय असेल ते तिथे दिलेलं पण सेकंड फंक्शन म्हणजे आपल्याला 1 घ्यावा लागतं तर या ठिकाणी फॉर एग्जांपल 1 सारखं म्हणजे ते कॉन्स्टंट फंक्शन म्हणून बोलतो तर ह्या लेटरप्रमाणे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं तर पहिल्यांदा फंक्शन्स अरेंज करावं लागते आणि मग हा रूल या ठिकाणी यूज करावा लागतो तर हा एक रूल लक्षात ठेवा आता जर मी एक एक्झाम्पल घेतो आता फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन एक्स डी एक्स हे एक्झाम्पल बघा एक्स इंटू साईन एक्स इंटू डी एक्स आता या ठिकाणी एक्स म्हणजे कसलं फंक्शन आहे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि साईन एक्स म्हणजे कसलं फंक्शन आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे तर या ठिकाणी ए नंतर टी आहे त्यामुळे हे ॲज इट इज त्याची अरेंजमेंट राहणार म्हणजे बदलायची गरज नाही तर ह्या लेटर प्रमाणे पहिल्यांदा फंक्शन अरेंज करायचे हे लक्षात ठेवा जर तुम्ही ह्या लेटर प्रमाणे फंक्शन अरेंज केले नाही तर मग इंटिग्रेशन पुढे सॉल्व होत नाही म्हणजे थोडं प्रॉब्लेम येतो पुढे त्यामुळे पहिल्यांदा ह्या लेटर प्रमाणे फंक्शन दोन अरेंज करायचे मग आता हा रूल यूज करायचा आता ज्यामध्ये एक्स म्हणजे फर्स्ट फंक्शन झालं साईन एक्स म्हणजे सेकंड फंक्शन झालं तर या ठिकाणी आय इज इक्वल्स टू काय तर रूल काय दिला यू यू ॲज इट इज यू म्हणजे एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ बघा म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज साईन एक्स म्हणजे सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ इथे ब्रॅकेट करायचं पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स ठीक आहे यूचं डेरिव्हेटिव्ह आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे कोणाचं साईन एक्स डी एक्स आणि हा मेन ब्रॅकेट कंप्लीट आणि हा मेन इंटिग्रेशनचं हे डी एक्स आहे तर अशा पद्धतीने अरेंजमेंट तुम्हाला करावी लागेल तर हे रूल यूज करायचा हे आपण कसं करायचं ते पाहूया ऍक्च्युली तुम्हाला आधी झालेलं आहे 12 पण फक्त आपण रिव्हिजन या ठिकाणी करतोय सो आय इज इक्वल टू दिस एक्स ॲज इट इज साईन एक्स इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉस एक्स हे लक्षात ठेवायचं इथं काय साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस एक्स आहे पण साईन एक्स चा इंटिग्रेशन मात्र मायनस कॉस एक्स आहे तर इथं खूप कन्फ्युजन होतं म्हणजे एक्स इंटू मायनस कॉस एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ आता एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येणार आणि साईन एक्स चा इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉस एक्स डी एक्स तर नेक्स्ट स्टेप आर इज इक्वल टू एक्स इंटू मायनस कॉस एक्स म्हणजे मायनस एक्स कॉस एक्स त्यानंतर हे मायनस आणि मायनस साईन कॉन्स्टंट बाहेर घेतली प्लस होईल आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स पुढे आर इज इक्वल टू मायनस एक्स कॉस एक्स ॲज इट इज आता प्लस कॉस एक्स चं इंटिग्रेशन काय येतं साईन एक्स प्लस सी तर अशा रीतीने हा बाय पार्ट यूज करायचा इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि हे असे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करायचे तर आता एक एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या रूलवरती आणखी एक दोन एक्झाम्पल्स घेऊ आणि मग पुढचं तुम्हाला बेसिक आता डेफिनेट इंटिग्रेशनबद्दल काही प्रॉपर्टीज आहेत त्या एक तुम्हाला शिकवतो नंतर आणि त्यानंतर मग आपण आपला मेन सिलेबस स्टार्ट करूया एक दोन लेक्चर नंतर मेन सिलेबस आपण काय करू स्टार्ट करू तर सध्या हे बेसिक रूल्स किंवा बेसिक कन्सेप्ट थोडंसं लक्षात घ्या आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून हे जे आपण प्रॉब्लेम्स घेऊयात.